अचलपूर येथे दिल्लीमधून परत आलेल्या भावी नवरदेवाचे लग्नाचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासकीय जबाबदारी व सामाजिक पुढाकार यांच्या चक्रव्यूहात फसलेल्या प्रशासनाने आता मुलाच्या लग्नासाठी रामबाण उपाय काढलाय. प्राप्त माहितीप्रमाणे दिल्ली रिटर्न मुलाचे लग्न आता SDO कार्यालयासमोर होणार असून कुटुंबासह विलगीकरण झालेल्या मुलाची अवस्था प्रशासनाने ओळखून हा अतिशय मार्मिक व समजूतदार निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार जेव्हा नगरपालिका प्रशासन मुलाच्या लग्नाच्या बाबतीत संभ्रमाच्या स्थितीत होती तेव्हा सदर प्रकारची मुख्याधिकारींसोबत चर्चा करून पालिकेच्या वतीने डॉक्टर रोहन राठोड यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांचे लक्षात आणून दिले असता उपविभागीय अधिकारी स्वतः नवरदेवाचे कपडेही खरेदी केल्याची माहिती असून या जोडप्याचे लग्न प्रशासनाच्या देखरेखीत लावून देण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी व नगरपालिका प्रशासन यांनी घेतलेला आहे. एकंदरीत हा मुलगा अतिशय होतकरू असून होणारी नवरीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. संपूर्ण परिस्थितीला जाणून प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत मुलीचे कन्यादान हे आता प्रशासनच स्वतः करणार व लग्नातही वराती म्हणून प्रशासनच आपली भूमिका पार पाडणार असल्याचे वृत्त आहे. प्रशासनासमोर काम करत असताना अधिकाऱ्यांना अधिकारी म्हणून खूप वेळा आपले कर्तव्य पार पाडले असले तरी समाजात राहून सामाजिक बांधलिकी व समाजासाठी काहीतरी विशेष करण्याची सुवर्ण व मंगलमय संधी प्रशासनाला लाभली असून आता प्रशासनाच्या आशीर्वादाने वरवधू यांचे मोजक्याच नातेवाईकांच्या हजेरीत हे लग्न नेहमीकरिता यादगार म्हणजे अविस्मरणीय ठरणार आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.